नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गळ्याची डिझाईन कशी बनवायची आहे ती आज आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, पेपरला अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेलं आहे। बंद बाजू जी आहे ती आपण आपल्या साईडला घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला उंची घ्यायची, जेवढी उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिळवायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे 2.25 इंच। 2.25 इंच का घ्यायचं, कारण आपला गळा जो आहे तो डीप असणार आहे। आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर 5 इंच। शोल्डर पण आपण 5.5 इंच, म्हणजे 11 इंच शोल्डर असेल तर 5.5 निघतं। आपला डीप गळा असल्यामुळे 1/2 इंच शोल्डर जे आहे ते आपण कमी घेणार आहोत। त्यानंतर इथे मोंढ्याचा आकार द्यायचा, 6 इंचावर आपण मोंढ्याचा आकार देऊन घेऊ। त्यानंतर या मोंढ्याच्या आकारावर आपल्याला छातीचे माप घ्यायचे। छातीचे माप आहे आपले छातीचा 1/4 भाग 9 इंच, इथं घ्यायचं आपल्याला 10.5 इंच, म्हणजे 1.5 इंच आपल्याला याच्यामध्ये मिळवायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा मोंढ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा। आता मोंढ्याचा आकार दिल्यानंतर इथे आपल्याला हलकासा कमरेच्या याच्यात तिरका आकार द्यायचा। आता जो गळा आपल्याला बनवायचा आहे त्या गळ्याची उंची घ्यायची। आता 9.5 इंच आपण गळ्याची उंची घेतली। आता इथे आपल्याला वरती 2.25 घेतलं तर इथं पण आपल्याला 2.25 इंचच घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला सरळ एक रेष मारून घ्यायची। आता सरळ रेष मारल्यानंतर जसं आपल्याला, तुम्हाला जर मटका गळा, पान गळा बनवायचा असेल, जसं नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी पहिले तर सिंपलच गळे कटिंग करणं जरूरी असतं। म्हणजे जसं आपल्याला पान गळा झालं, पहिला तर गोल गळा, चौकोनी गळा, पान गळा, आणि हे अशा पद्धतीने मटका गळा, तर आपण त्या पद्धतीने हे घेऊ शकतो। तर ज्यावेळेस आपल्याला गळ्याचा आकार काढायचा असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, थोडं बाहेरच्या साईडने घ्यायचं, जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित येईल। आता हे बघा, इथून आपल्याला व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। आता ज्यावेळेस आपण गळ्याचा आकार देऊन घेतो तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हा गळ्याचा आकार जो आहे जेवढा पाहिजे तेवढा ब्रॉड आपण घेऊ शकतो, ब्रॉड पण घेऊ शकतो आणि डीप पण घेऊ शकतो। आता इथे मी तुम्हाला खूप साध्या पद्धतीने, आता हे बघा इथे तुम्हाला आकार जो आहे तो अजून ह्या अशा पद्धतीने पाहिजे असेल तर तुम्ही हा मटका गळ्याचा आकार जो आहे तो अशा पद्धतीने पण करू शकता। ज्याला जसा आवडेल त्या पद्धतीने तुम्हाला हा आकार जो आहे तो द्यायचा आहे। आता हे बघा, मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। यामध्ये तुम्ही पॅचवाला गळा पण बनवू शकता। आता इथे आपण मोंढ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित कट करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला हा गळ्याचा आकार जो आहे तो कट करायचा। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे। आता तुम्हाला जर पाहिजे असेल, यामध्ये अजून ब्रॉडनेस आवडत असेल, तर तुम्ही साईडने अजून थोडासा साईडने हा गळा जो आहे तो वाढवू शकता। तुम्हाला जर डीप पाहिजे असेल तर तुम्ही 1/2 इंच 1 इंच खालच्या साईडला घेऊ शकता। आता यामध्ये आपण डीप गळा पण बनवू शकतो, सॉरी यामध्ये पॅचवाला गळा पण बनवू शकतो। आता तुम्हाला जर पाहिजे असेल की आता हा गळा आपला 9.5 तयार आहे आणि आपल्याला पॅच बनवायचा, तर इथे तुम्ही 1.5 ते 2 इंच खाली घेऊ शकता आणि यामध्ये हा पॅच जो आहे तो टाकू शकता। जो गळा आहे तो तितकाच राहील, फक्त यामध्ये तुम्हाला पॅच येईल। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण गळ्यावर पण पॅच टाकू शकता, जसं या खालच्या साईडला पण तुम्ही पॅच टाकू शकता। आणि हा दुसरा कलरचा पॅच टाकायचा, जसं साडीमध्ये आपले 2 कलर असतात तर त्यामध्ये तुम्ही 2 कलरमध्ये साडीचा दुसरा कलर जो असतो तो इथे पॅचमध्ये टाकू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅचवाला गळा पण कसा कट करायचा, कसा बनवायचा ते पण सांगितलेलं आहे आणि यामध्ये पॅच कसा टाकायचा किंवा सिंपल गळा कसा कट करायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।